आजीबाने स्वतंत्र एक आईस्क्रीम केले स्वतःच आजीबा चोकोबार म्हणतात त्याला खाऊन त्याला मरत लागतं की नाही एक कसं लागतंय तुझी कॅन्डी लाईट चांगली आहे चांगली आहे ना ठरवलं होतं तुला चारायची पण शंकर आता आपण लगीन कवा करायचं लगेच चोकोबार चाटल्या लगेच लग्न कधी करायचं अगं एकच तर चोकोबार आहे अगं अशी काय करते लग्न करून काय होत काय होत काय होत म्हणजे दुनिया काय करते दुनिया काय करते म्हणजे काय कर्तव्य करते कर्तव्य करते म्हणजे म्हणजे काय वंशाचा दिवा शोधतात कर्तव्य करून म्हणजे या नवीन कंपनीचा दिवा असतो होय मग तसा नसतो ग तो संसारातला दिवा असतो संसारातला दिवा मग तुझ्या बापाची काय तयारी आहे सांग मला बघू हे बघ माझा बाप का ना तुला 10 एकर जमीन देणार आहे माझ्या तुझा बाप 10 एकर जमीन देणार अरे मग 10 एकर जमीन करायची का आपल्याला माणसाला मेल्यानंतर फक्त 3.5 हाताची जमीन लागते 3.5 हाताची जमीन म्हणजे म्हणजे मेल्यानंतर त्याला पोराला किती जमीन लागते 3.5 हाताचीच ना हे बघ प्रेमाचं बोलायचं सोडून तू मरणाचं कशापाय बोलतोस अख प्रेमात पडल्यानंतर मनुष्य मरतोच नाही का आता गप परत मरणाचं बोलू नको सांगून ठेवते बरं नाही बोलत नाही असं काय करतोय माझा बाप का नाही तुला बंगला भी देणार आहे बंगला देणार आहे बापाला विचार म्हैस देणार आहे का म्हणून तो कशाला कशाला म्हणजे बंगल्यात बांधायला खुळ आहेस का काय बंगल्यामध्ये काय म्हशी बांधायची असते मग बंगल्याने म्हशीच बांधायच्या मग तू तुझ्या घरी राहायचं मी माझ्या घरी राहायचं अरे पण लग्न झाल्यानंतर असं वेगळं राहायचं नसतं मग कसं करायचं अरे दोघांनी एकत्रच राहायचं असतं असं असते मग आपण लग्न करूया मग लग्न करून करायचं काय आपण करायचं म्हणजे काय कर्तव्य करायचं कर्तव्य करायचं म्हणजे वंशाचा दिवा शोधायचा वंशाचा दिवा शोधायचा म्हणजे काय करायचं आपण दोघांनी जायचं कुठं आता हनीमूनला जायचं असं म्हणतो चल हे हनीमूनला जाताना तिकडे नुसता वंशाचा दिवा मिळत नाही त्या वंशाच्या दिवासाठी सगळे लाईट पहिले घालवायला लागतात की नाही महाद्या ए महाद्या काय असं ऐकायचं नाही हे महाद्या काय आम्ही मात्र प्रेमानं तुझ्यासाठी काय मिळा नाही तू सारखं असं ओरडत असतो हे बाहेर रडू नको पाहिजे तुझे डोळे पुस्तकाला काय छत्रीनं असं करायचं नाही काय आणलंच बोल माझ्यासाठी काय म्हणलं ग बळीक ना पण दाखव तर पण ओळखतो की नाही असं नाही तीन चान्स एबीसी मग तसं नाही हे बघ मी कसं ओळखायचं तुम्ही आपल्या बायका आपल्याला नको तिथे लपवतात आम्ही बघायचं नसतं काय आणलं ते हात नाही लावायचा त्या गोष्टीला अरे असं काय करतोस मी काय आणलं ते वाईक म्हणते ना बरं मग असं एक मला सांग हे तू बोर आणलीस काय का बोर नाही आणले संत्री संत्री नाही शेवटचा चानस बरं शेवटचा चानस केळी केळी तुझं पण ना तवा तवा खायचंच बघत असतो काय करणं पोट भेट वाईक ना काय आणलं बरं आता एक मला सांग ते जाऊ दे गेळ किती फुकट चाललाय बघ लाईट जायची पाळी आली पुढची काम आपली आहेत ना बाकीची दाखव बघू बघायचं मग मी येऊ नक्की नको तूच काढ असं म्हणते तूच काढ माझ्यासाठी अरे वा चांगली आहे ना चांगली आहे म्हणजे तुझ्या बापाचा कारखाना आहे का चेनचा अरे तसं नाही माझ्या ना बापाला भेट दिली भेट आहे ना ही चेन भेट एकच अरे माझा बाप पोलीस मध्ये आहे ना आहे म्हणजे हप्त्याने मिळेली काय ग तू पण ना असं आहेस ना तुला काय करायचंय बाकीचं घाल बरं चेन नाही पण किती चेन मिळाली ग बापाला एकदम 10 चेन मिळालेत 10 चेन मला कधी लपडं दिसते तुझ्या बापाचा आई शप सांगतो हे असल्या चेन लपड्याचे आपण जर घेतले ना तर आपल्या अंगाशी येतील अरे उद्या जर चौकशी जर झाली ना तर काय होईल अरे कशाला घाबरतोय अरे किती 10 चेनी आहेत त्याच्यामधली कुठली चेन आणली माझ्या बापाला कळणारच नाही बापाला तू घाबरत नाही तू नक्की नाही घाबरत आई ना तो बघ तुझा भाव येतोय अरे लपिव छत्री उघड लवकर काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी ग
सुके बोंबिल हमले काय ग तुनी केले मला म्हटले धन्य ते खेळाच है मी भिंती ठोकले चक्की वरून पीठ हन्न काय ग तुनी केलं चक्की वरून पीठ हन्न काय ग तुनी केलं काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी गा